त्या म्हटल्या खरं तर त्या आपल्या मैत्रिणीसाठी आल्या, पण कसं वाटतं मैत्रिणीला बघून आणि हा सिनेमा बघून कसं वाटतं? खूपच सुंदर वाटतंय अश्विनीला बघून, कारण हे कसं मी व्यक्त करू की लहानपणापासून जे आम्ही एकत्र म्हणजे असे बेस्ट फ्रेंडसारखे राहिलो आहेत आणि सडनली तिला स्क्रीनवर म्हणजे मी कधी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, पण इतकी सुंदर दिसतीये म्हणजे तिच्या डोळ्यात बघूनच म्हणजे मला म्हणजे असं ते मैत्रिणीबद्दल कसं वाटतं ते, आणि तिने किती सुंदर परफॉर्मन्स केला आहे आणि तिचा डान्स इतका ग्रेसफुल आणि सुंदर. ती लहानपणापासूनच इतकी टॅलेंटेड होती म्हणजे ती पेंटिंग डान्स म्युझिक म्हणजे तिचा आवाजही इतका सुंदर आहे. तिने तो कम्प्लिटली यूज नाही केला आहे आवाज, मे बी नेक्स्ट टाईम, पण ती ग्रेसफुल डान्स आर्टिस्ट अँड आय थिंक खूपच प्रेम करत असेल नवरा तिच्यावर, कारण इतकं तिला सुंदरपणे त्यांनी म्हणजे तिचं प्रदर्शन म्हणजे हे केलं आहे, परफॉर्मन्स खूपच व्यवस्थित केला आहे. आणि समथिंग अबाउट दॅट प्लेस जिथे हे घडलं आहे म्हणजे जे स्टोरी घडते ते फार असं अट्रॅक्टिव्ह वाटतं की अरे या माहोलात राहायला पाहिजे. हे रिलेशनशिप्स एकमेकाचे वेगवेगळे आहेत ना, ते किती म्हणजे आर्टिस्टिक आहेत, ते साधारण माणसांना कळण्याचं जरा अवघड आहे की हे काय नुसतं अट्रॅक्शन नाही आहे, पण हे जे रिलेशनशिप आर्टिस्ट ग्राउंडवर बनतात ते इम्पॉर्टंट आहेत. आणि जे पण त्यांनी म्हणजे प्रयत्न केला आहे तो सुंदरच केला आहे. आणि अश्विनीला मोठी मिठी, थँक्यू.